हेलो स्टूडेंट, माय सेल्फ मिस शामली राणे, सीनियर लेक्चरर एट श्री पुष्प सेन सावंत कॉलेज ऑफ डी फार्मेसी। टुडे वी विल बिगिन विथ ड्रग स्टोर एंड बिजनेस मैनेजमेंट। ड्रग स्टोर एंड बिजनेस मैनेजमेंट इज नथिंग बट, और वी कैन सिंपली से इट इज मेडिकल शॉप मैनेजमेंट सिस्टम। हाउ टू मैनेज मेडिकल शॉप we will see in depth in this subject. Every man has to do something for survive life, so every person adopts some occupation or profession. Pharmacy is one of the profession. For pharmacy profession, or we can occupying pharmacy profession, minimum requirement for that profession is diploma in pharmacy. After adopting the diploma in pharmacy, the person or student having two options. That first option is either he can work in pharmacist in any government hospital, dispensary or private nursing home, or either he may start his own drug store, either retailer or wholesaler. To conducting that business, the student or the person having a knowledge regarding the business, that knowledge give us in this subject. The Pharmacy Council of India has introduced a new subject, that is drug store and business management, in the curriculum of its new education regulation of 1995. म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काही ना काहीतरी काम करावं लागतं। तर प्रत्येक माणूस आपलं जीवन जगत असताना एक आपलं जे प्रोफेशन आहे ते ऑक्युपाय करतं, तर त्या प्रोफेशनमधलंच फार्मसी हे एक प्रोफेशन आहे। तर फार्मसी या प्रोफेशनमध्ये यायसाठी तुम्हाला डिप्लोमा इन फार्मसी असणं गरजेचं आहे। डिप्लोमा इन फार्मसी केल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात। एक म्हणजे एकतर तुम्ही एका गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब करू शकता, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब करू शकता, किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता। तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला जे बिझनेस रिलेटेड नॉलेज हवं असतं, ते नॉलेज ह्या सब्जेक्टमध्ये ड्रग स्टोर अँड बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे, ते तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहात। तर ह्या सब्जेक्ट दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे। ड्रग स्टोअर मॅनेजमेंट इज डिवायडेड इन टू पार्ट्स। द फर्स्ट पार्ट इज अँड कॉमर्स, सेकंड पार्ट इज अकाउंटन्सी। सो ड्रग स्टोअर मॅनेजमेंट इज अ थेरी सब्जेक्ट ऑफ 75 hours। द पार्ट वन has in 50 hours. In part 1 we will see first introduction, second forms of business organization, third channel of distribution, drug house management, inventory control and sell promotion, and recruitment, training, evaluation and compensation of pharmacist, and banking and finance service. So let's see one by one. First, in introduction we will see trade, industry and commerce function and subdivision of commerce, introduction of element of economics and management. In this introduction we will study different trade, different type of industry and commerce related terms, their function, subdivision of commerce and introduction to economics and management. Next, forms of business management. How to conduct business by using different forms, that we will see in forms of business organization. Third, channel of distribution. For distribution of the business, different channel we can proceed. That
फॉर दॅट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट ड्रग हाऊस मॅनेजमेंट, इन दॅट वी विल सी सिलेक्शन ऑफ साईट, स्पेस लेआउट अँड लीगल रिक्वायरमेंट. द ड्रग हाऊस मॅनेजमेंट, द नेम इटसेल्फ इंडिकेट द मॅनेज ड्रग हाऊस. हाऊ टू मॅनेज ड्रग हाऊस, इन दॅट वी विल सी ड्रग रिलेटेड मॅटर. हाऊ टू सिलेक्ट साईड ऑफ ड्रग, वॉट आर द आयडियल पॅरामीटर टू सिलेक्ट साईड ऑफ ड्रग. नेक्स्ट इन दॅट वी विल सी पर्चेसिंग. द पर्चेसिंग इन द बिझनेस, द पर्चेसिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. वी हॅव टू पर्चेस सम गुड फॉर सेलिंग देम, अँड फॉर बेटर बिझनेस पर्चेसिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. इन दॅट वी विल सी सिलेक्शन ऑफ सप्लायर्स, क्रेडिट इन्फॉर्मेशन, टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट अँड प्राइसिंग डिटर्मिनेशन अँड लीगल रिक्वायरमेंट देअर टू, क्वांटिफिकेशन, हँडलिंग ऑफ ड्रग स्टोअर अँड अदर हॉस्पिटल सप्लायर्स. नेक्स्ट इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोल इज अ न्यू वर्ड टू अस. इन्व्हेंटरी इज नथिंग बट स्टोअर अ द स्टॉक विथ अ ड्रग स्टोअर ओनर or any owner. In this chapter, we are going to study the basic knowledge regarding to inventory. That's objective and importance of inventory control, modern techniques like ABC analysis, VD analysis, the lead time, inventory carrying cost, safety stock, minimum and maximum stock level, economic order, quantities, scrap and surplus disposal. This is new word to us. In this chapter, we will discuss in depth and their in detail information. This all term is very important to start a new business. Next, sell promotion. Sell promotion is one of the technique that we will see in this topic. The different sell promotion technique is important for industrialization. In that we will see market research, salesmanship, qualities of salesman, advertising and window display. Next, recruitment, training, evaluation and compensation of pharmacist. In this chapter, we are going to study how pharmacist is to be recruited in different post, either in private sector or in government sector. Also, we will study training procedure, also in evaluation of pharmacist. Compensation is nothing but salary structure of pharmacist. Last but not least, that is banking and finance service. In that we will see different services, function of the bank, finance planning and source of the finance. Finance means money. From where is going to come, how it's to be invested, that means financial planning. तुम्ही फर्स्ट कॉमर्स या पार्टमध्ये कॉमर्स रिलेटेडच्या ज्या टर्म्स आहेत, स्पेशली इन्व्हेंटरी कंट्रोल, सेल प्रमोशन, बँकिंग अँड फायनान्स, हे तुम्ही ऐकलं असेल. त्या रिलेटेडच्या टर्म्स आहेत, ते आपल्या फार्मसी प्रोफेशनशी कशा निगडीत आहेत त्याबद्दलची तुम्ही माहिती घेणार आहात. सेकंड पार्ट इज अँड अकाउंटन्सी. Introduction to the account concept and convection, double entry bookkeeping, different kind of account. Part 2, accountancy. First we will see introduction to the accounting concept and convection, double entry bookkeeping, different kinds of account. This is a commerce related subject, so all terms are discussed here related to commerce. We are going to study in first lecture is a
कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग अँड डिटेल रिलेटेड टू अकाउंटिंग. सेकंड कॅश बुक. थर्ड जनरल लेक्चर अँड ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स इज नथिंग बट मीन्स ट्रायल्स नथिंग बट द अरिथमॅटिक ॲक्युरेसी ऑफ अकाउंट प्रिपेअर्ड बाय अकाउंटंट. इफ देअर अकाउंटिंग एंट्री करेक्ट ऑर नॉट ऑर फॉर यूजिंग ट्रायल बॅलन्स वी कॅन डिटेक्ट डिफरंट टाईप ऑफ फ्रॉड्स दॅट वी विल सी इन दिस चॅप्टर. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंग अँड बॅलन्स शीट. हाऊ टू बॅलन्स ऑर क्रेडिट ऑर डेबिट द अकाउंट. नेक्स्ट सिंपल टेक्निक ऑफ ॲनालायझिंग फायनान्स स्टेटमेंट इंट्रोड्यूस टू बजेटिंग. बजेटिंग वी विल ऑल ऑफ यू नो दॅट वी विल स्टडी इन डेप्थ इन दिस चॅप्टर. बुक रिकमेंडेड फॉर डीएसटी ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट बाय आर एम मेहता वल्लभ प्रकाशन. सो दिस सब्जेक्ट वी विल मेक यू कम्प्लीट बिझनेसमॅन. सो स्टडी दिस सब्जेक्ट इन डेप्थ. थँक्यू.